मनसे पक्षाच्या 13व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून वॉर्ड क्रमांक 14 मधील विविध विकास कामांचा शुभारंभ नगराध्यक्षा सौ योगिता अभय शेळके यांच्या शुभहस्ते करण्यात आला आहे. याप्रसंगी माजी नगराध्यक्षा सौ अनिता जगताप, सुरेखा कोते, नगरसेवक सचिन कोते, भाजपाचे रवींद्र गोंदकर, शिवसेनेचे विजयराव जगताप, भागीनाथ कोते, गंगाधर कोते, चांगदेव कोते सर, केशवराव काटकर, मारुती शिंदे, पारेश्वर मांडे, विलास औताडे, बापूसाहेब कोकाटे, जितेश गुळसकर, कैलास वागचौरे, प्रकाश दादवानी, सुनील चोथवे, बाबासाहेब अनर्थे, प्रकाश अभंग, युवराज निंबाळकर, बाबासाहेब लाटे, विक्रम गायकवाड, राजेंद्र नाथाकोते, कैलास भुजबळ, राहुल देशमुख, रवींद्र ठोंबरे आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते. मला जनतेने काम करण्याच्या हेतूने निवडून दिलं आहे. मी या सर्व जनतेच्या कामासाठी सदैव तत्पर आहे. मला जनतेची कामे करण्यासाठी सुजय विखे पाटील व सर्व नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, सभापती, नगरसेवक, नगरसेविका व मुख्याधिकारी यांचे सहकार्य वेळोवेळी लाभत असल्याचं यावेळी नगरसेवक दत्तात्रय कोते यांनी OS न्यूजशी बोलताना सांगितलं आहे. सर्वांना प्रथमतः आज आमच्या पक्षाचा 13वा वर्धापन दिनाच्या आम्ही सर्व नागरिकांना, महिलांना हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आज या वर्धापन दिनानिमित्त माझ्या वार्ड क्रमांक 14 मध्ये 3 गल्ल्यांचे डांबरीकरणाचे काम या ठिकाणी आज शिर्डी नगरपंचायतच्या वतीने आम्ही उद्घाटन करून काम सुरू केले आहे. यावेळी सर्व नागरिक, महिला, तसेच आमचे सर्व नगरसेवक विजय भोपते, नगराध्यक्ष मॅडम योगिताताई शेळके आणि तताई जगताप, भाजपाचे रवींद्र भाऊ गोंदकर, सचिन भाऊ कोते, हरिश्चंद्र कोते व या ठिकाणी असलेले सर्व नागरिक, आम्ही सर्वांचे आभारी आहोत की आज आमच्या आमंत्रणा दिल्यानंतर सर्वजण या ठिकाणी सर्वपक्षीय लोक एकत्र येऊन या 3 गल्ल्यांचे कामाचे उद्घाटन या ठिकाणी करण्यात आले. मला ज्या उद्देशाने लोकांनी मतदान करून निवडून दिलं तो उद्देश मी पूर्ण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे आणि पूर्ण वेळ जनतेला देऊन पूर्ण जनतेचे जेवढ्या वार्डातील कामं असतील ते आम्ही कामं पूर्ण करणार आहोत. आणखी 1 वर्षामध्ये सर्व कामं पूर्ण झालेले असतील. निवडणूक तोंडावर आल्यानंतर आम्ही कामं करत नाही. माझं आमचे ते निवडणुकीसाठी हे काम नसतं, जनतेचं काम पूर्ण करणे हे नगरसेवकाचं काम असतं. ते आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्हाला सर्व पक्षीय सर्व नगरसेवकांचे या कामात, नगराध्यक्षांचे, उपनगराध्यक्षांचे, सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. त्याबद्दल मी त्यांचेही आभारी आहे. तसेच मी ज्या गटात सामील झालो ते डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांचेही आभारी आहे की माझ्या वार्डातील सर्व कामांना ते प्राधान्य देत आहे आणि निधी देत आहे. त्याबद्दल मी सर्व नगरपंचायतचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी, गटनेते व विशेषतः कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून आपले शिर्डी नगरपंचायतचे मुख्याधिकारी सतीश दिघे यांचे विशेष आभार मानतो. आणि यापुढे सर्व कामांना असे आपण आम्हाला निधी देऊन नागरिकांच्या समस्या पूर्ण कराव्यात की जेणेकरून आमचा उद्देश निवडून येण्याचा जो होता तो सफल होईल अशी मी साईचरणी प्रार्थना करतो आणि सर्व नागरिकांना परत एकदा मी शुभेच्छा देतो. आज शिर्डी शहरातील विविध भागातील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम सुरू, त्याचे उद्घाटन झालेले आहे. 14 मध्ये अंतर्गत रस्त्यांच्या कामांना आजपासून सुरुवात होत आहे. त्या पवित्र भूमीमध्ये आज वार्ड क्रमांक 14 दत्तभाऊ मनसे यांच्या वार्डामध्ये अंतर्गत रस्त्यांचे कामांची सुरुवात केली जात आहे. कालच महिला दिन होऊन गेला आणि आज आम्ही ह्या कामाची सुरुवात केली.